नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रवास थोडा मनातला। आणि आज आपण आहोत आपल्या कोकण भूमी, आणि कोकणातली आवड कोणाला नसते। तर आज मी तुम्हाला दाखवत आहे आपलं कोकणातलं घर, जे आहे नडगिवे देऊळवाडीत आणि खारेपाटणपासून काहीच मैल अंतरावरती आहे। तर आज आपण पाहूया आपल्या कोकणातलं घर। बाबा मला सांगा ना आपल्या घराबद्दल थोडं। हा, हे आपलं घर होतं पहिलं जुनं। त्या जुन्या घरातून आम्हाला जागा अपुरी पडत होती, म्हणून आम्ही नवीन घराचं हे करून आम्ही ह्या घरात नवीन। आता हे नवीन घर, ते जुनं घर होतं, 100 वर्षाचं अगोदरचं होतं। आता हे आम्ही नवीन बांधलं, ह्याला 70 वर्ष झाली, म्हणजे आमचं ह्याच्यामध्ये आम्ही हे 70 वर्ष झाली आम्हाला। तर मित्रांनो, आता आपल्याला आपल्या बाबांनी थोडीशी आपल्या घराची माहिती दिली। आता आपण जात आहोत आपल्या वाड्याकडे। सो मित्रांनो, अजून एक खासियत आहे आपल्या घराची की जेव्हा पण आपण आपल्या घरी जात असतो तेव्हा हे खूप पारिजातकाचं एक झाड आहे आणि त्याचा सडा नेहमी आमच्या अंगणात पडलेला असतो। आत्तासुद्धा बरीच आहेत, अजून बहर नाही आहे, पण बघा बरीच फुलं आहेत। आपले बाबा हा आपला जुना वाडा आहे आणि त्यात आता आपण आपल्या वाड्यात आहोत। पहिली गुरं होती पण काळाअभावी आता आपल्याकडे गुरं नाही आहेत। सो बाबा ह्याला काय म्हणतात, हे जे मोठं ठेवलंय गवत आणतो त्याला डोलग, डोलग पातळी याच्यामध्ये जाळण्यासाठी, जो उन्हाळ्यात तरवा म्हणून काढतात त्याला आतमध्ये भरायचं आणि नेऊन शेतामध्ये त्याला नेऊन टाकायचं, त्याच्यामध्ये भरायचं आणि नेऊन टाकायचं। अच्छा, त्याला डोलग बोलतात। तर ह्या मोठ्या ह्याला डोलग असं म्हणतात, जो ज्यात खूप सारा आपण गवत नेऊ शकतो। आणि ही आपली वर्षभराची आहे लाकडं, जी चुलीसाठी वापरली जातात। आणि आपलं जेव्हा घर बांधलं तेव्हाच आपला हा वाडासुद्धा बांधलेला, आणि हा अजूनसुद्धा मातीच्या भिंतीचा आहे। तर मित्रांनो, हा आहे वाडा आपला, जो पूर्ण मातीचा आहे अजूनसुद्धा, ह्याच्या गुरांचा वाडा। आणि आता आपण जात आहोत आपल्या घराच्या मागे। तर मित्रांनो, आता आपण आहोत आपल्या घराच्या मागच्या बाजूला आणि तुम्ही पाहत असाल तर हे आहे पूर्ण डोंगर आणि आपलं घर आहे डोंगराच्या कुशीत। आणि ही बांधलेली आहे अंगवलकर बंधूंनी बांधलेली टाकी, पाण्याची टाकी, जी उन्हाळ्यात आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो। आणि आपलं हे डोंगरातल्या कुशीतलं घर जे एकुलते एक आहे। आणि हे आहे आपल्या डोंगरातल्या कुशीतलं आपलं कोकणातलं घर। आणि पाटी येण्यामागचं कारण की आपल्या घरात एक आधुनिक पद्धतीची गोष्ट, जेव्हा हे घर बांधलं त्या तर हे घर बांधलं अच्छा तेव्हा अशा मातीचं होतं पहिलं घर आमचं। आणि आता चिरेबंदी झालंय आणि ही पण 70 वर्ष जुनीच आहे ना आपली, चाळीस वर्ष। अच्छा, तर मित्रांनो ही आहे 40 वर्ष जुनी बायोगॅस, जी ज्यात नॅचरली गॅस तयार होतो। आणि बाबा आपण ह्याच्यात काय काय टाकतो, म्हणजे ह्यात आपण काही वेस्टेज टाकतो तर चालतं ना, काही शेण वगैरे आपण आणणं वगैरे, तर ह्यात सगळं आमच्या घरातलं वेस्टेज ह्यात जातं। आणि मग हात धुवून आपण हात वगैरे ह्यातच धुवू शकतो। सो तर हे इकडे वेस्टेज टाकून या छोट्याशा नळीतून ते आत जातं। आपला जो गॅसचा प्लांट पाहिला, ॲक्च्युली त्याची टाकी या साईडला आहे। सो तुम्ही तर बघत असाल, तर ही आहे ही गॅसची टाकी, त्याला काय डोम म्हणतात। तर ही आहे गॅसची टाकी आणि याचा पाईप डायरेक्ट आहे आपल्या घरात। हां, तर
हा गॅसची टाकी वेस्टेज जाण्यासाठी ही टाकी आहे. मग यात साठलेलं सगळं वेस्टेज इकडे येतं आणि तुम्हाला दिसत असेल की या हुलातून ते बाहेर येतं आणि मग नंतर त्याचा शेणखत म्हणून आपण वापरतो. हे शेणखत झालं. त्यानंतर ह्या आहेत आमच्या मागच्या केळी आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पूर्ण नारळीच्या बागा आहेत. आणि मित्रांनो, हे आहे आपलं न्हाणीतलं पाणी, म्हणजे जे आपण आंघोळ वगैरे करतो ते गेलं आहे नारळाला. म्हणजे आपल्या कोकणात कुठलीच गोष्ट वाया जात नाही. न्हाणीतलं पाणी सुद्धा नारळाच्या मुद्यात सोडलेलं आहे. तर मित्रांनो, हा सुद्धा आपल्या घराच्या मागचा परिसर आहे आणि ही पाण्याची टाकी आपण लावली आणि हा त्याला चिरेबंदी हे केलेलं आहे, म्हणजे कठडा केलेला आहे. आणि आपण इकडे एक सिंगापुरी नारळ लावला आहे, तो खूप छोटा आहे आणि त्याला बरेचसे नारळ धरले. तर हा घातलेला आहे मांडव. तर बाबा, हे कधी लावलेला? मिरगामध्ये लावलेला. अच्छा, मिरगामध्ये लावलेला. मग याला फळं कधी येणार आता? अच्छा, सुरू झाला की मग हे लावतात. हा, पाऊस सुरू झाल्यानंतर मग याला मोठं झाल्यानंतर दिवाळीपर्यंत याला शेंगा मिळतात, म्हणजे भाजीचा एक महिना तरी प्रश्न मिटतो. तर मित्रांनो, हे मिरगाला लावलेल्या सगळ्या वेली आहेत आणि हा दिवाळीपर्यंत ह्याला सगळा भाजीपाला येऊन जातो. कुठल्या कुठल्या वेली आहेत बाबा आपल्याकडे ह्याच्यामध्ये? कुठल्या कुठल्या वेली आहेत, म्हणजे आता ही कुठली वेल आहे? तोंडल्याची वेल. आणि ही घेवडा. अच्छा, आपल्याकडे तोंडली, घेवडा आणि कारला आहे. तर मित्रांनो, हे आहे आपलं खळ, ज्याला आपण अंगण म्हणतो आणि कोकणात त्याला खळ म्हणतात. व ही आहे आपली वृंदावन तुळस, जी गेली 70 वर्ष आपल्या घरासोबत आहे. आणि ही गँग परत आली आहे खाण्याच्या आशेने. तिघ जण आहेत. काय रे, झाला ना? नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिला आपल्या बाहेरचा परिसर. तर आत्तापर्यंत आपण पाहिला आपल्या बाहेरचा परिसर आणि आता आपण बघणार आहोत आपल्या घरातला परिसर, की माझं आतून घर कसं आहे. सो चला बघूया आता आपलं. तर मित्रांनो, हा आहे आपल्या घराचा एंट्रान्स. आपला बिट्टू डाव्या साईडला आहे, आपलं पाळणा. पाळण्याच्या बागची रूम. ती सुद्धा शेणाने सारवलेली आहे. हे मधल्या खान. तिकडे आपला गणपती बसतो. हे दुसरा बेड आणि समोर आहे अजून एक रूम. हे जी आहे अजून एक रूम, तिथे वॉशरूम आणि अजून चूल आहे. हे आपला देवघरा.
आपल्या ढोलके आणि हे आहेत आपले आजी आजोबा। आता आपण जात आहोत आपल्या रूम मध्ये। ही आहे आपली मधली खोली आणि त्यानंतर इकडे आहे अजून एक खोली आणि त्या अगोदर आहे आपला पोटमाळा, त्याची शिडी आहे इकडे वरती आणि ही आहे आपली अजून एक खोली, त्यात कांदे आणि आपलं खाऊचं सामान ठेवलेलं आहे। आणि मित्रांनो हे आहे प्रकाश येण्यासाठी, याचाच हा लख प्रकाश पडला आहे घरामध्ये। आणि आता आपण जात आहोत आपल्या किचनकडे। तर आपल्या किचनमध्ये पहिली तर ही आपली जेवणाची चुरी, त्याच्यामध्ये लाकडं आणि ही आहे बायोगॅसची गॅस आणि ही आहे सिलेंडरची आणि हा जुना मेज आहे जो अजून आम्ही तसाच ठेवला आहे सामान ठेवण्यासाठी भिंतीच्या आतमध्ये। आणि त्यानंतर हा आहे आमचा वॉशरूम, ज्याला नाणी असं म्हणतात। ही आहे नाणी आणि हा आमचा आहे जुनावाला जुना आंघोळीचा आपलं भांड। हा एवढा मोठा आमचा किचन आहे, सो जेवण करताना सगळे एकत्रच बसतात। तर आता तुम्ही आपलं किचन पाहिलेलं आहे आणि आपल्या किचनची खासियत ही आहे की आपल्या आजूबाजूच्या सर्व ज्या पडव्या आहेत त्या अजूनही शेणाने सारवल्या जातात। तर या बघा, अजूनही आपली चूलसुद्धा शेणाने सारवली जाते। पूर्ण पडव्या शेणाने सारवल्या जातात। तर असं आहे आपलं एक घर। तर मित्रांनो आपल्या घरातला ब्लॉग म्हणजे कोकणातल्या घरातला ब्लॉग इथेच संपत आहे। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन। तोपर्यंत टाटा, बाय बाय।